कामोठीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून शुक्रवारी कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे नमो चषक भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 गटात होणार आहे. पुरुष गटातील प्रथम क्रमांकास 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 5,000 रुपये, महिला गटातील प्रथम क्रमांकास 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 3,000 रुपये, 19 वर्षाखालील मुले गटातील प्रथम क्रमांकास 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 3,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 1,000 रुपये, तर 19 वर्षाखालील मुली गटातील प्रथम क्रमांकास 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 3,000 रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 1,000 रुपये, तसेच सर्व विजेत्या संघांना चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग, राजेश गायकर, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, अमोल जाधव, सचिन यमगर यांनी आयोजन केलं आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, तेजस कानपिळे, डॉक्टर अरुणकुमार भगत, भाजप नेते प्रदीप भगत, महिला मोर्चाच्या मनीषा वनवे, छाबा फाउंडेशनचे अध्यक्ष दामोदर चव्हाण, भाऊ भगत, सुशील शर्मा, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, सूर्यकांत ठाकूर, आदित्य भगत, सुयोग वाफारे, आयुष केंद्रे, अमोल बिनवडे, सागर ठाकूर, किरण जाधव, हर्षवर्धन पाटील, अजय मोरे, शंकर कारंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी आम्हा सर्वांच्या वतीनं या नमो चषक कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो. कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये भाषण ऐकायचं म्हणून सामना थांबवलाय आणि त्याबद्दल मी खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करतो. सामना चालू करा अशी पंचांना विनंती करतो की तो सामना चालू करा, भाषणासाठी थांबू नका. आपण वेगवेगळ्या मार्गानं आज हा कार्यक्रम करत असताना आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला अनेक ठिकाणी या सगळ्या स्पर्धा चालू आहेत आणि त्यावेळेला पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आपण पाहिलं की शनिवारी आपल्या 13 तारखेला सायकलेथॉन स्पर्धा खारघरला आयोजन झालं, 14 तारखेला मॅरेथॉन स्पर्धा खारघरला आयोजन झालं, 15 तारखेला आपण पाहिलं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हे कळंबोली या ठिकाणी झालं आणि 17 तारखेला आपण कुस्त्यांचं आयोजन अठरा तारखेला कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी केलं आणि फुटबॉलचं आयोजन आपण 17 तारखेला केलेलं होतं, ते तालुका क्रीडा संकुल पनवेल या ठिकाणी केलं. याच परिसरामध्ये आपण कुस्त्यांचं आयोजन काल केलं, आज कबड्डीचं आयोजन करतोय आणि ही अशी मालिका ही सातत्यानं सुरू आहे आणि या स्पर्धांच्या माध्यमातून कोणाला कबड्डी खेळायचा आहे तो कबड्डी खेळतोय, ज्याला कुस्ती खेळता येते तो कुस्ती खेळतोय, ज्याला व्हॉलीबॉल खेळता येतो, फुटबॉल खेळता येतो, क्रिकेट खेळता येतो, हे सगळे
कार्यक्रमांचं आयोजन हे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा महिरेश कक्कर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून केलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज कामोठ्यामध्ये तेजस असेल किंवा आदित्य आणि त्यांचे सर्व सहकारी, खरं तर सगळी नावं घेतली पाहिजेत, या सगळ्या सहकार्यांनी मिळून ज्या पद्धतीनं या आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे त्याला कामोठ्याचे रवी जोशीजी आपले सर्व सहकार्यांनी मिळून, सगळे नगरसेवक सहकार्यांनी मिळून पुढाकार घेतला आहे. मग कोणी कुस्तीसाठी पुढाकार घेतला असेल, कोणी आज कबड्डीसाठी पुढाकार घेत आहे, तर भाऊ बघायची उद्या आपण त्याच ठिकाणी खो खोचं आयोजन केलं आहे, तर खो खोच्या आयोजनाला पुढाकार असेल. असं वेगवेगळ्या आयोजनामध्ये युवा मोर्चा आणि त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी सर्व मिळून हा उत्सव महोत्सव साजरा करतायत, त्याचं खरंच मनापासून आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. नमो चषक 2024 आयोजन सर्व महाराष्ट्रात एकाच वेळेला 288 विधानसभेमध्ये एकाच वेळेला 10 प्रकारचे खेळ आणि 7 प्रकारचे सांस्कृतिक प्रकार अशा भव्य नियोजनामध्ये सर्व ठिकाणी सुरू आहे. त्याचपैकी आज हे येथे भव्य कबड्डीचे सामने होतील याचे आयोजन या ठिकाणी पनवेल विधानसभेत या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेले आहे. आता सध्या 19 वर्षांतर खालील खेळाडू आणि थोड्या वेळातच ओपनमधील खेळाडू असे चांगले रंगतदार सामने येथे होणार आहेत. या संपूर्ण नमोचषकामध्ये क्रिकेटचे सामने, कबड्डी, कालच या ठिकाणी झाली कुस्ती, खो खो, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, जुडो, किकबॉक्सिंग, तायक्वांडो असे सर्व खेळ प्रकार, त्याच्यानंतर सांस्कृतिकमध्ये रांगोळी, नृत्य, गायन असे सर्व प्रकार, अशा अनेक युवकांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे अनेक खेळांचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे. मी आमदार साहेबांच्या समोर सांगू इच्छितो की सर्व पनवेल विधानसभेच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अगदी कंबर कसून या आयोजनामध्ये त्यांची भूमिका बजावत आहेत आणि 1 लाखापर्यंत जे युवक पनवेल विधानसभेमध्ये या सर्व खेळांमध्ये सामील होत आहेत याचा सांगण्यासाठी मला अभिमान येते वाटतोय. हे सर्व सामने, क्रिकेटचा सामना KLE कॉलेजच्या ठिकाणी, या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या या भव्य पटांगणात काल कुस्तीचे सामने झाले, या कबड्डीचे, परत 2 दिवसात खो खो आणि रस्सीखेचे सामने, उद्या या ठिकाणी कॅरम आणि बुद्धिबळचे सामने या ठिकाणी होणार आहेत. मी सर्व खेळाडूंना या ठिकाणी त्यांची स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्यासाठी विनंती करतो आणि शिस्तीचे पालन करण्यासाठी त्यांना विनंती करतो.